बेधडक बिंदास सनसनाटी मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. या बैठकीमध्ये डीएचा मुद्दा होता, 16-20 कराराचा होता, 4,849 कोटी रुपये एकतर्फी जी घोषणा केलेली होती त्याच्यात मधले जे शिल्लक पैसे आहेत ते आम्हाला मिळावे, घरभाड्याचा दर होता, वार्षिक वेतनवाढीचा दर होता, हे त्याच्यानंतर अनिल परबने जी काही संप झाला त्या संप कालावधीमध्ये त्यांनी देखील एकतर्फी घोषणा केली, ज्याची सेवा 20 वर्षापेक्षा जास्त आहे त्याला 2,500 रुपये, ज्याची 1 ते 20 आहे त्याला 4,000 आणि 1 ते 10 वर्षेवाला 5,000, असं कुठला ही काम म्हणजे पहिल्यांदा स्थिती आहे त्याचं असं झालेलं आहे की बाबा अशा पद्धतीने ती घोषणा केलेली आहे. ते दुरुस्तीचं काम देखील होईल मित्र, पण कधी होईल आपलं बळ, एकीचं बळ आपल्याला दाखवावं लागणार. 100% आम्ही नोटीस तयार केलेली आहे आणि ती नोटीस दिलेली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. फेब्रुवारी आता आचारसंहिता मे महिन्यात इलेक्शन असेल, एप्रिल किंवा मे लोकसभेचे, त्याच्या आधी आपल्याला काहीतरी करणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी सभासद संख्या वाढली पाहिजे. सभासद संख्या वाढली तर आपले मेजॉरिटी वाढल्यानंतर त्या ठिकाणी आपण सांगू शकतो एवढी मेजॉरिटी आमची करता की नाही. आम्ही आंदोलनाची नोटीस ऑलरेडी दिलेली आहे, तयारी केलेली आहे आणि सगळे मुद्दे त्या ठिकाणी घेतलेले हे जे आहेत ते मुद्दे आणि हे 4,849 कोटीमधले आपल्या नाही म्हटलं तरी मागे मी तुम्हाला सांगितलं 2,500 ते 3,000 कोटी रुपये शिल्लक आहेत आणि प्रत्येक कर्मचाऱ्याच्या 16 ते 20 याच्यामध्ये नाही म्हटलं तरी मूळ वेतनामध्ये 2,500 ते 3,000 वाढ होणार आहे. 16 ते 20 म्हणतोय मी, 2,500-5,000 हे तर वेगळं आहे, हा भाग वेगळा आहे, 20 ते 24 अंडर येतो, पण 16 ते 20 अंडर जो आहे ते तुमच्या माझ्या सगळ्यांच्या पगारात नाही म्हटलं तरी 2,500 ते 3,000 पगार वाढ 100% मूळ वेतनामध्ये होईल, म्हणजे जवळपास तुमचा तो पगार वाढ होईल. आपल्याला ते नाही देत तर आम्ही 10 वर्षाचाही करायला तयार आहोत. हे आम्ही सांगितलं की बाबा आम्हाला वेतन आयोग द्या, सेवा ज्येष्ठतेप्रमाणे आम्हाला द्या, पदनिहाय वेतन श्रेणी सह द्या, जेणेकरून आम्ही 10 वर्षाचा वेतन करार करायला तयार आहोत. म्हणजे हा बांधणी